तर मित्रांनो, कृष्णा सातपुते आणि डिंगडोंग संघ आमने सामने राजस्थान कप मध्ये मित्रांनो, कारण की कृष्णा सातपुते सर डिंगडोंग संघामध्ये आपल्याला राजस्थान कप खेळताना दिसणार नाही आहे, हे तुम्हाला माहीतच होतं। तर मित्रांनो, कोणत्या संघाकडून कृष्णा सातपुते सर खेळताना दिसेल तेही डिंगडोंग संघाच्या विरोधात। तर मित्रांनो, जसं की राजस्थान कप 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या दरम्यान खेळवला जाणार आहे, आणि मित्रांनो ही नाईट स्पर्धा आहे जी राजस्थानमध्ये होणार आहे। तर मित्रांनो, खूप जणांना जाणून घ्यायचं होतं की कृष्णा सातपुते सर कोणत्या संघामध्ये खेळणार आहे। फायनली कृष्णा सातपुते सरांचा स्क्वॅड आलेला आहे आणि कोणत्या संघामध्ये खेळेल हे तुम्हाला नक्कीच समजणार आहे। जसं की मित्रांनो, नॉर्थ हिमालयन टायगर हा डिंगडोंग संघ आहे, यामध्ये तुम्हाला केतन म्हात्रे, आकाश चिंधारे, प्रथमेश ठाकरे, कृष्णा गवळी, स्वतः योगेश पेनकर, परंतु मित्रांनो यामध्ये कृष्णा सातपुते आणि एजाज कुरेशी आपल्याला खेळताना दिसत नाही, कारण की कृष्णा सातपुते आणि एजाज कुरेशी हे दोन डिंगडोंग संघाचे हुकमी एकके आहेत। तर मित्रांनो, 9 ऑगस्ट या दिवशी डिंगडोंग आणि हिसर इगल या दोन संघांमध्ये सामना होणार आहे, दुसरा सामना। त्यामध्ये हिसर या संघामध्ये तुम्हाला खेळताना दिसणार आहे कृष्णा सातपुते, त्यामध्ये सुमित डेगले कर्णधार आहे, कृष्णा सातपुते आहेत, दीपक आहेत, एमरोज आहेत, विश्वनाथ जाधव आहे, शुभम आहे, जयत आहेत, प्रथमेश ठाकरे आहेत, प्रदीप शेख आणि जिमी, असा हा संघ आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत, तर कोणता संघ तुम्हाला बलाढ्य वाटतोय आणि राजस्थान कपमध्ये कोणता संघ विजयी होईल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपण अशा टेनिस क्रिकेट अपडेट तुमच्यापर्यंत पोचवत असतो। धन्यवाद।